आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या बात देत आहे सरदार इक्बाल सिंह लालपुरा यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला यावेळी अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी उपस्थित होते त्यांनी सरदार इक्बाल सिंह यांचा नवीन जबाबदारीसाठी अभिनंदन करत प्रशासन सामाजिक आणि साक्षरतेच्या क्षेत्रातील त्यांचा विशाल अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास यास बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण असेल असे उद्गार काढलेत केंद्रीय गृहनिर्माण शहर विकास मंत्रालय तसंच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी मैभी डिजिटल तीन या नावानं प्रायोगिक अभियान सुरू केलं आहे देशातल्या दोनशे तेवीस शहरांमधील रस्त्यावरच्या फेरीवाल्यांची पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत सरकारच्या योजनांसाठी डिजिटल नोंदणी करून घेणं आणि त्यांना प्रशिक्षण देणं हा यामागचा उद्देश आहे राज्यसभा सदस्यांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या सहा जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यात महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे याशिवाय पश्चिम बंगाल आसाम आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी एका तर तामिळनाडूतल्या दोन जागांसाठी या निवडणुका होतील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षासाठीचा आयकर परतावा भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलली आहे विविध करदात्यांनी आणि इतर लाभार्थ्यांना कर परतावा भरण्यात आलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे कर परतावा भरण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून दोन हजार वीस एकवीस या वर्षासाठीचा कर परतावा भरण्याची मुदत पुढच्या वर्षीच्या पंधरा जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत चौतीस हजार नऊशे त्र्याहत्तर नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली तर सदतीस हजार सहाशे रुग्ण कोरोनामुक्त झालेत कोरोनामुळे दोनशे साठ मृत्यूंची नोंद झाली सध्या देशभरात तीन लाख नव्वद हजार सहाशे शेहेचाळीस कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत देशात रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के झाला आहे देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकाहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाखांहून अधिक कोविड लस उपलब्ध करून देण्यात आल्या असून सात लाखांहून अधिक डोस पाठवण्याची व्यवस्था केली हो जात आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच कोटी बहात्तर लाखांहून अधिक लस अद्याप उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली मंत्रालयानं लसीच्या उपलब्धतेला आणखी गती देण्यासाठी केंद्र वचनबद्ध असल्याची माहिती दिली कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरचे बातमीपत्र संपलं नमस्कार